पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा अर्थात सिनेट विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळे या अधिकार मंडळांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा अर्थात सिनेट विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळ या अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे यासाठी एकोणतीस सप्टेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णयाधिकारी तथा प्रभारी कुलसचिव श्रेणी शाह यांनी दिली अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून दहा सदस्य संस्था प्रतिनिधींसाठी सहा शिक्षकांसाठी दहा पदवीधर मतदारमधून दहा तर विद्यापीठ शिक्षकांमधून तीन सदस्य निवडून येणार आहेत यासाठी आरक्षण विद्यापीठाकडून पूर्वीच जाहीर करण्यात आलं आहे विद्या परिषदेसाठी प्रत्येक विद्याशाखेचे दोन शिक्षक निवडून येणार आहेत एकूण चार विद्याशाखा आहेत त्यानुसार सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत त्याचबरोबर अभ्यास मंडळासाठी ही निवडणूक होणार आहे प्रत्येक अभ्यास मंडळावर तीन महाविद्यालयीन अथवा मान्यताप्राप्त संस्थेचे विभाग प्रमुख निवडले जाणार आहेत या तिन्ही अधिकार मंडळांच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार आता बारा सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत उमेदवारी अर्जांची छाननी तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत दिनांक सतरा रोजी उमेदवारी अर्जावर आवश्यक असल्यास माननीय कुलगुरूंकडं अपील करता येणार आहे रविवारी अठरा सप्टेंबर रोजी पात्र उमेदवारांच्या नावाचं नोटिफिकेशन निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केलं जाणार आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील सोळा मतदान केंद्रांवर मतदान होईल तर तीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान मतमोजणी होईल